नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शांति ओम शांति हर हर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा संतोष भोईरिया यूट्यूब चॅनल वर। नमस्कार, आम्ही चाललोय काशी विश्वेश्वर दर्शनाला। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही आता सुरुवात करणार, तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे कुठे जाणार आम्ही, काय करणार, कसे गंगा पूजन वगैरे, गंगा आरती सगळं दिसेल तुम्हाला। तर कृपया तुम्ही प्रतिसाद द्या या ब्लॉगला। मंडळी, आमची पॅकिंग झाली आहे, बघा आमच्या बॅगा माणसांपेक्षा जास्त बॅगाच झाल्यात आमच्या। या सगळ्यांच्या बॅगा आहेत आणि अजून पण खूप जण बाकी आहेत, तर त्यांच्या बॅगा त्या डायरेक्ट स्टेशनला आणणार आहेत आणि हा फक्त 5 का 6 लोकांच्या बॅग आहेत। मंडळी, आम्ही जस्ट पोहोचलोय स्टेशनवर आणि 3:45 आमची ट्रेन आली। बघा आमची मंडळी आहे का? मम्मी कुठे चालली? ताई काय आले? चला मग काशीला। जस्ट बसलोय आम्ही सगळे ट्रेन मध्ये आणि मी स्टेशन वर शूट नाही केलं कारण की गाडी आली आणि खूप घाई झाली आम्हाला आणि आता पण लोक खूप येत आहेत मध्ये मध्ये। तर मी तुम्हाला सगळ्यांशी दाखवते कोण कोण आहे म्हणून। मम्मी, ताई, छोटी आत्या, अजून एक आत्या, अजून एक आत्या आणि विक्रांत दादा आणि आमचे भाऊजी आल्या आल्या वरती झोपायला गेलेत आणि हा आहे विजय दादा। खूप लेट आला, हा बॅगा धरायला आला नाही, आता आलाय, बस झालं। संतोष भाऊ आले। संतोष भाऊ काय बोलायचे तुम्हाला? आम्ही ट्रेन मधून निघालोय, आता प्रवास सुरू झालाय। तरी आमची अर्धी मंडळी इथे बसली आहे, आमचे मामा, आमची छोटी आत्या, आमचे पप्पा आणि आमची मोठी आत्या। कसं वाटतं आत्या तुला? चला जाऊया आपण। जय हो शंकरा, आदिदेव शंकरा। मंडळी, आम्ही एक पोराला ना आणलंय, आमचा ब्लॉगर आहे तो, तुम्हाला माहित असेल, तुम्ही त्याचा ब्लॉग बघितले असेल। तो आहे हा बघा शुभम शेलार, शुभम शेलार याला आम्ही नाही आणलं। हे बघा हा पोरगा आहे, याला आम्ही नाही नेलं। शुभम कसं वाटतंय तुला? ताईला ना अंकलला थंडी लागते का? आत्या तुला थंडी लागते का? आत्या बोल ना काहीतरी। आत्या कसं वाटतंय? खूप थंड वाटतंय मला। तुम्ही इथेच अशा गारडले, तुम्ही काशीला जाऊन काय कराल मला कळत नाही अजिबात। तर मंडळी, आम्ही पोहोचलोय आता मनमाड स्टेशनला आणि आता आमची मंडळी गेली खगळे खाली कारण की विक्रांत दादाचा कोणतरी आलाय मित्र त्याला भेटायला। तर छोटी मला बोलते का मला जास्त घेतली नाही, मला जास्त घेत नाही, तू कर ना व्लॉगिंग का? आपला चॅनल आहे का? उद्या काय चांगला? बघा काय बोलते, काय नाही। हा बघा मनमाड, मनमाड स्टेशन आणि आमचे जिजू बघा आल्यात तसे वरतीच झोपल्यात। जिजू असं नाही, हे चांगलं नाही आहे का सवय? जरास फिरा, बोला, गाणी बोला आणि इथे एसी एसी डब्यात एवढी थंडी आहे का, आमची हालत खराब झाली, बेकार थंडी लागते। तरी बघा आमचा भाऊ आलेला, त्यांनी केवढं काय काय आणलंय आम्हाला। तो गेला कारण की ट्रेन चालू झाली म्हणून त्याला दाखवता नाही आलं। मामा काय पाहिजे तुम्हाला याच्यातलं? स्प्राईट। स्प्राईट तळी। आता उठल्यात लोक बघा, सगळे आता झोपेत ना उठल्यात बघा ना, यो पण नाही ना यो होता आणि मम्मी जाणार चहा ठेवून ना तिथं जाणार, इथे खाली उतरून चूल डाव चल आपण। गाईचं दूध का? इथं बकरीचा बी दूध चालल, पण तू चहा ठेव अगो। काय पाणी लेमन टी काय? इथं साधा टी नाही, पाणी पाणी टी आहे इथं। मम्मी ठेव ना चहा, आपला गणेश चहा नाही आणला ना आपण, गणेश चहा त्याला काय होतं, सोसायटी बी चालल मला। आता तुला चहा नाही पिला 2 तास झाले, तुला कसं वाटतंय?
तुला इतना चहा पटते का? थोड़ा थोड़ा जबरदस्ती प्याल लगते चाय की तलब बगाने के लिए पीना पड़ता है। सैंडविच आता आम्ही बस ट्रेन मध्ये विकायला जाणार आहे। सैंडविच कोणाला पाहिजे असेल तर मेसेज करा। मम्मी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग आते। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सुख असेल ना? मग सैंडविच खाशील? तू खाणार आहेस का? मी काकडे कटिंग करतोय। हा का? गुड मॉर्निंग। आमचे मामा शेफ आहेत, त्यांना आम्ही खास त्याच्यासाठी घेऊन आलो। दाढी बघा शेफ, दाढी बघा आमच्या मामाची। आता श्रावणात ती एवढी होईल एवढी। 50 रुपये प्लेट एक सँडविच ची। तर आपल्याला आलाय सँडविच। काय खात? मँगो। मँगो कोणी आणले? मँगो आमच्या अंकलच्या मित्रांनी। चैतन्य काकांनी आंबा आणला ना? तू काय खाते का? केला। केला कोणी आणला? काकांनी आणले। बाबा तुमची तर मजा आहे, फुल पार्टी चालले ट्रेन मध्ये। तुम्ही नाही खाल्ला का आंबा? काय रे? नो। का रे? आय डोंट लाइक इट। तुला आवडलं नाही? मी खाल्लं एक बस। इकडे बघ, स्माइल दे बस। हिला बघा, कवरी थंडी लागले। दोन आंबे खाल्ले। तर मंडळी जस्ट पोहोचले आम्ही दीनदयाल उपाध्याय स्टेशनला, बीडी स्टेशनला। आणि आम्हाला तर वाजले 9:30 वाजलेत। आणि आम्ही इकडून जाणार आहे आता हॉटेलवर। हॉटेल इकडून 30-35 किलोमीटर लांब आहे। तर आम्ही जाणार आहे बसनी। सगळे थकलेत आता। आता आम्ही एसी मधून निघालो आणि आम्हाला खूप गरम होते। हे बघा आमची मंडळी थकलेली। सगळ्यांनी ऐकरा तोंडाने, ऐकरा तोंडाने। आमची बस आली आहे आणि आम्ही आता चाललोय हॉटेलवर। हॉटेल इथून 30 किलोमीटर लांब आहे, अर्धा एक तास लागेल आम्हाला जायला। आणि आम्ही खूप थकलोय आधी, अजून थकायला। करम जिसे पुकारे वो पहुंचे गंगा किनारे। नमस्कार मंडळी, सुप्रभात। आणि आता झाली एक मॉर्निंग। काल रात्री आम्हाला यायला खूप लेट झालं, त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं। आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला, तयारी वगैरे करून। तर बघूया नाश्त्याला काय काय सगळे तयार झाले। काय करा? गुड मॉर्निंग। चला नाश्ता करायला जाऊ। आमची मंडळी इथे सगळी बसली आहे नाश्ता करायला। आते आमची चहा पिते। आते किती वेळा चहा पिशील आज? चांगला का? आत्याला चहा आज फायनली आवडलाय। आत्याने म्हणून चहावर जोर घेतले। अंकल काय बोलायचंय तुला? आम्ही निघालो आता मंदिरात, तर चला आपण जाऊया दर्शनाला। हर हर महादेव। वाटतंय मम्मी मस्त रिक्षात बसून? ती बघा आमची ताई आणि जीजू। ताई हात कर। मग कसं वाटतंय? एकदम बढिया। इथे का थांबलेत? या फाटक आहे, या ट्रेन आम्ही जा रहा है। इधर से ट्रेन वहा गुजरे का क्या? अपन वहा से गुजरेगा। इधर से गर्मी कैसा है? बहुत गर्मी है, बहुत गर्मी है, बहुत पसीना आता है ना? नाम ही नहीं है। आपल्याकडे पाऊस आहे का? नाही का? आपल्याकडे आस आहे। तर मंडळी आम्ही जस्ट पोहोचलोय आता इकडे। आणि इकडनं चाललोय आम्ही काल भैरव मंदिरात। रिक्षाला पैसे फ्रेंडशिप केली ना तुम्ही? आम्ही जाम जाम त्याच्याशी बोललो आणि आता आम्ही चाललोय मंदिरात। मला मंदिर दाखवते कसं आहे काय। चला मंडळी आम्ही आता लाईनीत उभे आहे आणि लगभग आम्हाला 3 तास लाईनीत लागणार आहे। तर इतकी मोठी लाईन आहे ना, 1.5 किलोमीटर पर्यंत लाईन आहे। काय गं, आम्ही एवढं चालत आलो मार्ग पर्यंत काल भैरवाचं दर्शन घ्यायला। खूप मोठी लाईन लागली विक्रांताला। कसं वाटतंय ते पोहोचल्यावर समजा किती लाईन लागणार? खूप म्हणजे खूप लाईन आहे, अति लाईन आहे। आम्ही पहिल्यांदा अशी एवढी लाईन बघितली आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लाईन आम्ही उभं राहिलो। तर मंडळी आम्ही पोहोचलो आता मंदिराजवळ आणि मंदिर तुम्हाला दाखवते। मंदिराचा कळस। आणि आमची मंडळी आता आली आहे, आम्हाला लाईनीत मधून घेतला, आता आम्ही मधून दिसलो कसं कसं।
हे आहे काशी विश्वनाथाचं मेन द्वार आणि याच्या पुढे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून काही आम्ही आतमध्ये शूट नाही केलं. तर हे द्वार आहे आणि हे बघा किती मोठा त्रिशूळ लावला इथे काशी विश्वनाथाचं. काही आमचं जस्ट दर्शन झाले, मंदिरात व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं म्हणून आम्ही नाही केलं आणि आमच्या भटजींनी बघा आमचं काय घातले चौघींच्याच घातले. आम्हाला काहीतरी भटजीला काहीतरी खास वाटलं होतं. चला आता आम्ही चाललो विश्वनाथ मंदिरात आणि तो खूप मोठी लाईन होती पण आम्ही आता कसं तरी मध्ये घुसलो आणि झालं दर्शन अंकल त्यांच्या सोबत. तुमचे अंकल ते राहिलेले लाईनीला आम्ही त्यांच्या सोबत गेलो आणि आता झालं आमचं दर्शन. आता आम्ही झालं विश्वनाथ मंदिरामध्ये. तर मामा हाय, हे आमचे मामा आहेत. यांनी आज मस्त मिसळ पाव बनवलेली आणि ते आचारी पण आहे आणि ते इथे आल्यापासून सगळं काम करतात. मामाने आमचं खूप मनावर घेतलं सगळं फिरून. चला अंकल अंकल आणि मामा मामाला माल घातलेले आहे. मामा एकदम भारी दिसताय शंभू. मंडळी आम्ही निघालोय चालत चालत. आता इथून आम्ही जाऊ काल भैरवच्या इथे आणि मग तिकडनं आमच्या रिक्षा आहेत आणि मग रिक्षावर जाऊ रूमवर. गंगा आरतीला आम्ही संध्याकाळी येणार आहे आणि आमची आरती मंडळी थकली आहे म्हणून ते रिक्षातनं येत आहेत सायकल रिक्षातनं आणि आम्ही चालत चालू. बाकी सगळे मागे पुढे लय ढिल्ले लोक आहेत आमच्यासोबत. नाही देख ना आई दे देखे बोल तर मंडळी आम्ही जस्ट पोहोचलोय आता हॉटेलवर आणि आम्ही खूप थकलोय आणि इथे इतकी गरमी आहे ना. इथे 44 काय टेम्परेचर आहे. जर तुम्ही याल तर लक्ष द्या कारण की इथे खूप गरमी आहे. बाबा आणि हे आमचे भैया आहेत यांनी आम्हाला खूप चांगले हे दिले. चांगले माणूस चांगले माणूस आपका नाम बताओ. गुलसर प्रजापती. और आपका? मिथुन प्रजापती. संतोष कुमार. अगर तुम्ही जर याल काशीला तर यांना हे करा बेटा. तर मंडळी झाली आहे तर तयारी वगैरे आणि आता मी चाललो आहे गंगा आरतीला. गंगा आरतीच्या आधी बघा चहा पूजन चालू आहे इथे सगळीकडे. चहा पिऊन सगळे चहा पित आहेत. मी चहा नाही पित पण मी नाही पिते. तर आता इथून निघू आणि आम्ही सगळ्यांनी लुक केलं आहे. तर कायचं आता आम्ही निघालो आहे आणि सर्व पब्लिक बघू शकता. मंडळी आम्ही पोहोचलोय आता घाटावर आणि आता आम्ही चाललोय होडीत बसायला आणि गंगेचं दर्शन तुम्हाला आम्ही दाखवतो. गंगा दाखवते मी तुम्हाला घाट. आणि याने बघा कुर्ता घेतला पण घातला नाही आम्हाला टायमावर फसवलं. माप नाही भेटला असं कसं काय माप नाही भेटलंय. बघा आम्ही तिकडे किती छान दिसतोय. इकडे बघा अंकल आम्ही किती छान दिसतोय बघा. आणि हा ऑड मॅन आउट. आमच्या पप्पाने आणि मामाने पण घातलाय कुर्ता. तर चला इधर देख इधर देख स्माइल कर. फिर हमको नहीं दिए. ए इधर देख स्माइल कर. हस नाम क्या है तेरा. बेबी बेबी. आमच्या मामा व्लॉगिंग करतात. आम्ही बोटीमध्ये जाणार आहोत. हाय पुढे पण बोला. आणि पाण्यामध्ये आता आम्ही उड्या मारणार आहोत. मामा मारणार आहेत म्हणजे. आणि आम्ही गंगा आरतीला चाललोय. आम्हा सांगा कुठे चालले कुठे चालले. आता आमचे अंकल आम्हाला आता बोटीने घेऊन जाणार आहेत. चला तर मंडळी आम्ही बसलोय आता होडीमध्ये आणि आम्ही टॉपला येऊन बसलोय. आम्ही डायरेक्ट वरती. छान होडी आहे तुम्हाला दाखवते मी. हे आहे मणिकर्णिका घाट आणि बोलतात का इथलं स्मशान कधी सुटत नाही. स्मशानात सहमी चालूच असत. तर आपण आता तिथूनच चाललोय. नम शिवाय ओम नम शिवाय चोला तो जाएगा. अरे अरे
मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे। हल किला नाचिन गुलाल उदन चैता चे मैना गो चैता चे मैना जय तर मंडळी। आम्ही आता बोटीत न उतरले, पाण्यात दिवे वगैरे सोडले, आता बघू पुढचा प्लॅन चाललाय आमचा। ते साड्यांची फॅक्टरी बघायला जायचं, जर बंद नसेल झाली तर जाऊ आम्ही, नाही तर मग डायरेक्ट रूमवर जाऊ। आमचा रिक्षावाला दादा आहे ना, तो आम्हाला नेणार आहे। आमची मंडळी अजून खाली बसले, तुम्हाला दाखवे सगळे बसलेत गंगेजवळ। पूर्ण शांतता झाली आता इथे। आरती झाल्यावर पूर्ण घाट सामसूम होतो, होड्या पण आता बंद झाल्यात, जेमतेम घाट बंद झालाय। आता आम्ही पण निघू इथे। अय मम्मी चला। तर गुड मॉर्निंग मंडळी, आणि आम्ही उठले सकाळचे 5:30 वाजलेत, आणि इथे किती उजेड झालाय। सकाळी 5:30 वाजता साठे 7 वाजलेत। आम्ही चाललोय गंगा स्नान करायला, कारण की थोडासा प्लॅनिंगमध्ये चेंज झालाय। आम्ही प्रयागला उद्या निघणार होतो, तर काय प्लॅन चेंज झाला म्हणून प्रयागला आम्ही आज निघणार आहे। म्हणून आज सकाळीच चाललो आहे आम्ही गंगा स्नान करायला। गंगा स्नान करून येऊ आणि मग जाऊ प्रयागला। तर मंडळी आमची थोडीशी नाराज आहे, कारण की आमचा एक दिवस कमी झाला फिरायचा म्हणून। ठीक आहे, आता काय नाही होतं, फिरायला गेलं काय ना काय कॉम्प्रोमाइज करायला सांगू। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जयति लोकनाथ शंभु रे शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा सुंद्रदेव हे महेश्वरा। तर मंडळी जस्ट आमचं गंगा स्नान झालंय, आणि मी गंगेतच उभी आहे गंगा नदी। हे बघा आंघोळ झाली, हाय कर रे। तर आणि आम्ही देव आणल्या तिथे धुवायला, तर तुम्हाला दाखवू गंगेमध्ये। कावेरी जले स्नानम समर आई साहेब जगदंबा आदि माया दिश। तर काय जाता, आम्ही थांबलेलो आता चौथे आत्या काय थांबा, एक मिनिट दाखवतो मी जेवण वाढून घेते। आता मस्त चवळी बटाची भाजी भात पापड। अंकलने आमच्या माला घेतल्यात बघू शकता। मम्मी तुला काय घ्यायचं नाही का घेतात ना, ताई कोमा घेते ना। आता मम्मी पण चालले घ्यायला। मामा जेवले का? जेवलो मी आता, मस्त झालं। चवळीची भाजी होती आणि व्हाईट राईस होता, आणखी काय डाळ होती, पापड होता, लोणचा होता, काकडी होती। कसं वाटतंय तुम्हाला होळीत बसून? खूप गरम येते, पण इथे आतमध्ये आला थंड आहे। मस्त वाटतंय पण गरम होते। कसं वाटतंय आत्या? इथे भयंकर ऊन आहे, भयंकर। ती बघता आपली आम्ही भाभीजी झाले। मम्मी ए मम्मी आमची फोटोशूट करते।
स्टेटस टाकायला आम्ही मंडळी इथे बघू शकते हे लोक ओटी भरताय त्रिवेणी संगमची आणि आम्ही होळी खूप हलते म्हणून आम्ही तिकडे नाही गेलो आणि इथे म्हणजे त्रिवेणी संगम इथे एक केंद्र येते ना पॉइंटवर तिथेच अशा होड्या लावतात आणि त्याच्या होळीमध्ये असं पाणी भरलेलं असं त्याचं तर आंघोळ वगैरे करतात इथे लोक मंडळी आम्ही बसलोय आता बस मध्ये आणि आता आम्ही निघालोय प्रयागसाठी आणि इथून 5 ते 7 तासाचा पल्ला आहे स्टेशनचा आणि आमची संध्याकाळी 6 वाजताची ट्रेन आहे 6 वाजता तोपर्यंत आम्ही स्टेशनला कोणी असेल प्रयागला तर या आम्हाला भेटायला त्यांना ब्लॉग भेटेपर्यंत आम्ही घरी असतो चला आता निघू अंकल काय बोलायचे तुला तर काहीच आता आम्ही पोचलोय लोकमान्य तिलक अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है टर्मिनसला खूप थकलोय म्हणून आम्ही व्लॉग शूट करत नाहीये सगळे थकले सगळ्यांची तब्येत बिब्येत बिघडली आमचं कल्याण स्टेशनला चाललेला उतरायचं पण कल्याणला आमची ट्रेन थांबली नाही मग आता बघतोय आम्ही गाड्या इथे आहेत खूप साऱ्या अंकल गेलाय गाड्या आणायला आता आम्ही बघतो आणि घरी जाऊन भेटतो तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय आमच्या स्वागतासाठी बघा किती तयारी केली अजून आमचे अर्धे मेंबर आले नाही तर बघूया आमचा आगरी ब्लॉगर हाय गाइस चॅनलला सबस्क्राइब करा आमच्या राईचा गाइस बघा किती दिवसानंतर आमचे मावशी आले पुत्री बघा आमची चिनू जाऊन कुशीत बसले कुठे गेला डॅनी ती बघ कोण आले अजून काहीच अंकल सविना आली यावी पहिलेच आल्या आणि यांचा ब्लॉग आता मी कंटिन्यू करतो फायनली ताई सवी पण आल्यात बा कवरात जीव आहे कुत्र्यांचा पहिले या चला त्यागा बिगा करा कसं वाटलं भाऊजी चला या आपण जरा बॅगा बिगा काढू आपण पाचशे टकल ती मोगरीची फुलं आणले बघ ती टाकायला अंगावर ती घ्या कास उतरला तरी नजरच झाली अगं तिथे तशी हर हर महादेव हर हर महादेव बळावला सट किती रे करू 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 नमस्कार मंडळी फायनली आम्ही घरी सुखरूप आलेलो काशी यात्रेला आई साहेब आहेत आमची आठवण काढत असेल आणि आम्ही पण त्यांना मिस करत होतो
भगवती आणि आमचा पहिला ब्लॉग होता माझा आणि कसं तरी आला असेल काय असेल ते स्वीकार करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हो शंकरा आदि देव शंकरा तेरे जाप के बिना.